माघी गणेश जयंती, माघी गणेश उत्सव, मुहूर्त, पूजा, विधि, माहिती व काही उपाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा हे 14 विद्या व 64 कला गुणाचे अधिपती आहेत, ते विद्येची देवता आहेत। म्हणून कोणतेही शुभ कार्य, मांगलिक कार्य करताना आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो, म्हणूनच त्यांना प्रथमेश असेही म्हणतात। माझ्या उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझे भाद्रपद महिन्यातील गणपती बाप्पांचे अगदी 1 लाखापर्यंत यूज असणारे व्हिडिओ, गणपती स्थापना, पूजाविधी संपूर्ण मराठी, त्याचबरोबर गणपती स्थापना संस्कृत, काही संस्कृत श्लोक काही मराठीमध्ये माहिती, गणपतीची मूर्ती कोणती आणावी, गणपतीची मूर्ती कशी आणावी, ती पारंपरिक पद्धतीने कशी आणावी व गणपती उत्सवात काय नियम पाळावेत, गणपती बाप्पांची अंगपूजा, गणपती बाप्पांची विसर्जन विधी संपूर्ण मराठी हे माझे व्हिडिओ आहेत। तुम्हाला ह्या माघी गणपतीमध्ये, गणपती उत्सवामध्ये गणपती स्थापना आणि गणपती विसर्जन ह्या दोन्ही व्हिडिओचा तुम्हाला त्याचा फायदा होईल, ते व्हिडिओ अवश्य पहा। माघी गणेशाची स्थापना कशी करावी यासाठी माझा स्थापना व्हिडिओ अवश्य पहा। माघी गणेश जयंती माघ शुक्ल पक्ष चतुर्थीला म्हणजेच सोमवारी 15 फेब्रुवारीला सकाळी 11:28 दुपारी 1:43 आहे। 2 तास आणि 14 मिनिटांचा हा शुभमुहूर्त आहे। या वेळेमध्ये आपण गणपती बाप्पांचे आगमन, त्यांची स्थापना, त्यांची पूजा करायची आहे। जर तुम्हाला मुहूर्ताविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा गणेश जयंती 14, 15, 16 फेब्रुवारीला कधी आहे ह्याविषयीचा व्हिडिओ आहे, तो अवश्य पहा। गणपती बाप्पांनी 3 अवतार घेतले, त्यानुसार 3 जयंती साजऱ्या करतात। पहिली म्हणजे वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा, त्याला पृष्ठिपती विनायक जयंती असे म्हणतात। त्यावेळी पिठाचा गणपती करून गणपती बाप्पांची पूजा करतात। दुसरा आहे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी, जो गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जातो व ती सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात। त्यावेळी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते। व तिसरी म्हणजे माघ शुक्ल पक्ष जयंती, गणेश जयंती, या दिवशी धोंडी राजवत व्रत केले जाते। हळदी किंवा शेंदूर याच्यापासून मूर्ती केली जाते व ती पुजली जाते, किंवा मातीची मूर्ती केली तरी चालेल, किंवा आपल्या घरातील देव्हाऱ्यातील पितळेची मूर्ती असल्यास त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। स्कंद पुराणानुसार नरातक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून माघी गणेश जयंती, माघी गणेश उत्सव साजरा करतात। त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूर्ण परिवाराचे म्हणजे श्री शंकर पार्वती माता, गणपती बाप्पा, कुमार कार्तिकेय, नंदी ह्या पूर्ण शिव परिवाराची पूजा, मूर्तीची पूजा आपण ह्या गणेशोत्सवात करू शकता। गणपती बाप्पा हा 14 विद्या व 64 कला गुणांचा अधिपती आहे, ती विद्येची देवता आहेच। म्हणूनच कोणतेही शुभ कार्य, मांगलिक कार्य करताना प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते, म्हणूनच त्यांना प्रथमेश असे म्हणले जाते। प्रथमत तुला वंदितो, अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांचं
पूजन करायचं आहे। माघी गणपतीला हा तिळाचा नैवेद्य म्हणजे तिळाचे पदार्थ, तिळाचे लाडू त्याचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून ह्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। ह्या तिलकुंद चतुर्थीला गणपतीचा प्रभाव 1000 पट अधिक कार्यरत असतो। गणपतीचे स्पंदन व धरतीचे स्पंदन समान असल्यामुळे दोघे एकमेकांना अनुकूल मानले गेले आहेत। अग्निपुराणानुसार मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थीचे व्रत करतात आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतात। पूजाविधी, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, तिळाचे उठणे अंगाला लावायचे आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ घालून त्याने स्नान करायचे आहे। ह्याच काळामध्ये माघ स्नान सुरू असते, शिवाय सूर्याची 7 दिवसाचा उपवास रथसप्तमी पर्यंत असतात। त्याचा माझा व्हिडिओ आहे माघ सूर्याचा व 7 दिवसाचे उपवास कसे करावे, त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। त्यामुळे तुम्ही नदीवर, संगमावर, त्रिवेणी संगमावर स्नानास गेल्यास उत्तम। स्नान झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये थोडे काळे तीळ घेऊन सूर्याला आपण अग्र द्यायचं आहे। अग्र देताना ओम गृणी सूर्याय नमः हा एक गुप्त मंत्र आहे, बऱ्याच लोकांना हा मंत्र माहीत नाही, तर ओम गृणी सूर्याय नमः ह्या मंत्राच्या विषयी सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, हा 2 दिवसांनी मी टाकणार आहे, तोही अवश्य पहा। सूर्यदेवांचे पूर्ण मंत्र, सूर्यदेवांची ज्यांना राशीमध्ये त्यांचा दोष आहे सूर्यग्रहाचा, त्यासाठी उपाय, शुभफल, त्यांचे बीज मंत्र, हे पूर्ण व्हिडिओ माझा हा मंत्राचा आहे, तोही अवश्य पहा। म्हणजे गणपती बाप्पांच्या बरोबर तुम्ही सूर्य उपासना, माघ स्नान हेही होईल। म्हणजे गणपती बाप्पांच्या बरोबर तुमची सूर्य उपासना आणि माघ स्नान हेही तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचे तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल। गणपतीची स्थापना कशी करावी याविषयीचे सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला आवश्यक आहे तो व्हिडिओ अवश्य पहा। तुम्ही जर मातीच्या मूर्ती आणणार असाल तर सकाळी 9 नंतर मूर्ती आणायची आहे, 9 वाजेपर्यंत राहुकाळ आहे, त्यामुळे 9 वाजायच्या आतमध्येच आपण मूर्ती आणावी, त्याची विधिवत स्थापना घरी करावी। मूर्ती कशी आणावी, कोणत्या पद्धतीची आणावी हे व्हिडिओ आहेत, तेही अवश्य पहा। मूर्ती घरी आणल्यानंतर त्याचे दारातच औक्षण करायचं आहे व देवघरा शेजारी किंवा तुमच्या घरात भरपूर जागा असेल तर ईशान्य कोपऱ्यात गणपती बाप्पांचे तोंड पश्चिमेकडे व आपले तोंड पूर्वेकडे होईल अशी स्थापना आपण करायची आहे। प्रथम गणपतीसाठी आसन तयार करायचं आहे, मग तो चौरंग असला तरी सुद्धा चालेल, त्यावर लाल वस्त्र मखमली असेल तर उत्तम, ते लाल वस्त्र घ्यायचं आहे, त्यावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवायची आहे। घरात पितळेची मूर्ती असल्यास त्यास आपण अभिषेक करायचा आहे, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे, किंवा तुमच्या घरी गणपतीची पितळेची मूर्ती नसेल तर सुपारी रूपी गणपतीला आपण पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। उत्सव मूर्तीच्या डोळ्याला थोडा मध लावायचा आहे, त्यामुळे गणपतीची प्राण प्रतिष्ठा होईल। व मग हळद व सिंदूर, ह्या माघी गणेशोत्सवामध्ये हळद आणि सिंदूर हे प्रामुख्याने गणपती बाप्पांना लावले जाते, किंवा अष्टगंध लावला तरी सुद्धा चालेल। त्यांना 21 दुर्वांची जुडी व्हावी, दुर्वाच्या खालच्या भागाला हळद लावावी व ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर, आपल्याकडे दुर्वाची पाने यावी ह्या पद्धतीने अर्पण करायची आहे व त्यावर एक लाल फूल व्हायचं आहे, जास्वंतीचं फूल लाल असेल तर उत्तम। गणपती बाप्पांचे 21 मोदकाचा नैवेद्य आपण तयार करायचा आहे। तिळाचा पदार्थ, तिळाचे लाडू किंवा जो आपण मोदक करणार आहे त्यामध्ये तीळ वापरल्यास उत्तम। तर प्रथम तुम्ही गणपती बाप्पांच्या षोडोपचारी पूजन करायचं आहे, नंतर घरातील मंडळींनी आरती करायची आहे व आरतीनंतर आपण हे तिळाचे पदार्थ
21 मोदकाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. 21 दुर्वाच्या जुड्या घ्यायच्या आहेत. त्याला हळदी लावून अथर्वशीर्षाचे 21 पाठ किंवा गणपती स्तोत्र श्री नारदांनी लिहिलेले त्याचेही 21 पाठ करा. किंवा तुम्हाला हे जर जमत नसेल तर 21 वेळा ओम गंग गणपते नमः म्हणून त्या 21 दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. जर 21 जुड्या जमत नसतील तर 108 दुर्वा आपण घ्यायचे आणि त्या पिवळ्या त्याच्यावर पिवळ्या हळदी लावून 108 वेळा ओम गंग गणपते नमः म्हणून मंत्राचा उच्चार करून गणपती बाप्पांना ते अर्पण करायचे आहेत. व सोबत हळदीच्या 5 गाठी गणपती बाप्पांना चढवायच्या आहेत. गणपती बाप्पांना तिळाचे लाडू, मोदक, मावा, मिठाई, गुळ खोबरे, 5 फळे याचा नैवेद्य दाखवायचा आहे. व तोच आरतीनंतर प्रसाद म्हणून सर्व भक्तांना आपल्या घरातील परिवारातील लोकांना वाटायचा आहे. गणपती बाप्पांच्या बरोबर गणपतींचा सर्व परिवार महादेव, गौरी, कार्तिकेय, नंदी ह्या शिव परिवारांची पूजा केल्यास उत्तमच. अशा प्रकारे माघी गणेशाची आपण आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. आता पाहूया या दिवसामध्ये काय करू नये हे जाणून घेऊया. गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्तीची स्थापना आपण करू नये. वेगवेगळ्या आकारांच्या म्हणजे गणपती बाप्पा हिंस प्राण्यावर बसलेले किंवा त्यांची उभा राहिलेले गणपती असे गणपती आपण बसू नये. गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी हा माझा व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा. त्यामध्ये गणपती मूर्ती कशी असावी हे मी त्यात सांगितलेले आहे. गणपती बाप्पांना लाल रंगाचेच फूल अर्पण करायचे, इतर रंगाचे नको. त्यात पांढरे फूल तर करूच नये. गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नये. गणपती बाप्पांना आपण तुळस अर्पण करायची नाही. गणपती बाप्पांना अखंड तांदळाच्या अक्षदा आपण अर्पण करायचे आहे. माघ गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊ नये. ते कधी घेऊ नये यासाठी माझा व्हिडिओ 14, 15, 16 गणपती माघी गणपती कधी आहे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. शुभ मुहूर्त ह्यामध्ये मी सांगितलेला आहे आणि चंद्राचे दर्शन कधी घेऊ नये हे मी त्यात सांगितलेलं आहे. रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात म्हणून तुम्ही चंद्राचे दर्शन करू नये. माघ महिन्यातील गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकटांचा नाश होतो, मानसिक शारीरिक विकार दूर होतात, या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. अशा प्रकारे गणपतीचे व्रत, उपवास, आराधना करून गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम गंग गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.